लडाखमधील सीमावादावर चर्चेची फेरी अपयशी ठरल्यानंतर चीनच्या सरकारी वृत्तपत्रानं भारताला थेट युद्धाची धमकी दिली आहे. पण लडाखच्या भूमीवर युद्ध झालंच तर भारतासमोर चीनचा टिकाव लागणं कठीणच आहे. भारताला चीनची खुली धमकी. चीनच्या सरकारी वृत्तपत्राची दरपोक्ती. पण भारतीय सेना चीनवर भारी. चीनच्या आडमुठेपणामुळे लष्करी अधिकाऱ्यांच्या स्तरावरील चर्चेची 13वी फेरी ही निष्फळ झाली आहे. या बैठकीत संघर्ष कमी करण्यासाठी ना चीननं काही मार्ग सुचवला ना पर्याय दिला. मात्र त्यानंतर चीनच्या एकमेव सत्ताधारी पक्षाचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सनं दरपोक्ती केली आहे. नवी दिल्लीनं स्पष्टपणे एक गोष्ट समजून घ्यावी. ज्या पद्धतीनं ते सीमा प्रश्न हाताळतायत त्यावरून त्यांना सीमेवर कधीच अधिकार मिळणार नाही. युद्ध झालं तर त्यांचा पराभव निश्चित आहे असं ट्विट करत ग्लोबल टाइम्सनं युद्धखोरीची भाषा केली आहे. आज मिती सीमेवर दोन्ही बाजूंनी 50,000 जवान तैनात आहेत. सीमेवरील तणाव निवळण्याची कोणतीही शक्यता दिसत नाहीये. त्यामुळे कडाक्याच्या थंडीतही दोन्ही बाजूचं सैन्य तैनात असेल अशीच शक्यता आहे. चीनी अध्यक्ष शी जिनपिंग यांना हा हट्ट महागात पडू शकतो. हिवाळ्यात पूर्व लडाखचं तापमान उणे 30 अंशांपर्यंत घसरतं. ही भीषण थंडी आणि ऑक्सिजनची कमतरता चीनी सैनिकांसाठी जीवघेणी ठरू शकते. त्यांना आताच पोटाच्या समस्या जाणवू लागल्या. चीनी कमांडर झांग झुडोंग यांचा आजारपणात मृत्यू झालाय. चीनला गेल्या 9 महिन्यात 3 वेळा इथला कमांडर बदलावा लागलाय. याउलट भारताचे जवान उंचीवरील युद्धात अतिशय निष्णात आहेत. अमेरिकन सुरक्षा केंद्राच्या अभ्यासानुसार चीनी सैनिक भारताच्या आसपासही नाहीत. जगातील सर्वाधिक उंचीवरचं युद्धक्षेत्र असलेल्या सियाचीनमध्ये भारतीय जवान पाय रोवून उभे आहेत. शिवाय दुर्गम डोंगराळ भागात युद्धाचा भारतीय जवानांना अधिक सराव आहे. लडाख सियाचीनपेक्षा कितीतरी सुकर आहे. चीननं जरी भारताविरुद्ध युद्धाची धमकी दिली असली तरी शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या चीनचं कमकुवत सैन्य हे भारताच्या जांबाज सैनिकांसमोर कुठेच टिकणार नाही. म्हणून पारंपरिक युद्धामध्ये नक्कीच चीनच्या सैनिकांना भारताविरुद्ध जर त्यांनी नजर वर केली तर त्यांना पराभवाला सामोरं जावं लागेल ही काळ्या दगडावरची रेग आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्रानं युद्धखोरीची भाषा केली असली तरी प्रत्यक्ष संघर्ष झाला तरी लडाखमध्ये चीन फार काळ टिकाव धरण्याची शक्यता नाही. चीनच्या कोणत्याही आक्रमणाला जशास तसं उत्तर द्यायला भारतीय सैन्य सज्ज आहे. औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे झी 24.